नमस्कार मी सोमेश कोलगे कॅमेऱ्यावर योगेश कुंभार आपण पाहत आहात एम टी व्ही आज संध्याकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा लाईव्ह करणार आहेत असं सगळ्या बातम्यांवरती येते आणि त्या लाईव्हमध्ये ते, ते, ते काय बोलणार मग लॉकडाऊन लागणार की निर्बंध लावले जाणार यावर भरपूर चर्चा सुरू आहे पण या सगळ्यात जो मुख्य प्रश्न उपस्थित राहतो तो हा की राज्याचे निर्णय किंवा राज्याची प्रशासकीय धोरणं ही कुठे ठरवली जाणार ती फेसबुक लाईव्हवर ठरवली जाणार की ती मंत्रालयातून अधिकृत निर्णय करून ठरवली जाणार आहेत दुसरा मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत नरेंद्र मोदींची कॉपी करण्याचा प्रयत्न केला म्हणजे मोदींनी जेव्हापासून जनतेसोबत थेट व्हिडिओद्वारे संवाद साधण्याला सुरुवात केली त्या दिवसापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मी पण लाईव्ह करणार म्हणून त्यांनी लाईव्हद्वारे संवाद साधायला सुरुवात केली सुरुवातीला ही लाईव्ह बऱ्यापैकी चालत होती त्यामध्ये सरकारच्या संबंधित जे सगळे पक्ष आहेत त्यांनी आपापले सोशल मीडिया सेल कामाला लावले होते आणि ते सगळेजण या च भरपूर कौतुक करत होते पण मग मात्र नागरिकांनी उद्धव ठाकरे यांच्या लाईव्हवरती थेट प्रश्न विचारायला सुरुवात केली काही विषयांवरती सरकारकडून स्पष्टीकरण मागायला सुरुवात केली मग मात्र त्यांच्या कमेंट सेक्शन जो आहे तो ऑफ करण्यात आला म्हणजे मुख्यमंत्र्यांचं जे, जे अधिकृत पेज होतं त्या अधिकृत पेजवरून हे जे लाईव्ह केलं जात होतं त्याचा कमेंट सेक्शन ऑफ करण्यात आला मग आजच्या दिवशी तर जे लाईव्ह असेल त्याचा कमेंट सेक्शन चालू ठेवणार की ऑफ करणार हा देखील एक प्रश्न आहे परंतु जो मुख्य मुद्दा आजच्या लाईव्ह संदर्भात चालला आहे तो म्हणजे की वातावरण निर्मितीचा आपण सकाळी मुंबईच्या महापौर यांना देखील ऐकलं असेल काल मुंबईच्या महापौर म्हणतो त्या कदाचित कदाचित लॉकडाऊन लावू कदाचित असं करू म्हणजे सगळं कदाचित यदा कदाचित काय होईल यावरती अवलंबून विसंबून आहे का असा प्रश्न महापौरांकडे पाहिल्यावरती प्रत्येक मुंबईकरांना पडला असेल मग मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह करणार म्हणून त्यापूर्वी एक वातावरण निर्मिती केली गेली एक लोकांमध्ये धास्ती निर्माण केली गेली लॉकडाऊनची निर्बंधांची आणि मग लॉकडाऊन होणार की निर्बंध लावले जाणार निर्बंध असतील तर ते कसे असणार याच मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे पण मुख्यमंत्र्यांनी केवळ या विषयांवर बोलणं अपेक्षित आहे का गेल्या दोन तीन महिन्यांचा जर आढावा आपण राज्याचा घेतला तर, राज्या तर त्यामध्ये संजय राठोडांचं प्रकरण आहे राजीनामा तुम्ही घेतला म्हणून पूजा चव्हाणला न्याय मिळाला का अजून पूजा चव्हाण केसची केसचा तपास होणं बाकी आहे त्यामध्ये संजय राठोड यांना आरोपी करणं बाकी आहे मग तरी देखील या सगळ्या विषयांना सोडून केवळ लॉकडाऊन विषय एक धाकधूक निर्माण करून त्याविषयीची धास्ती निर्माण करून लोकांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्ह विषयी वातावरण बनवण्याचा प्रयत्न केला जातोय का याचा नीट शांतपणे जनतेने आपण नीट विचार करायला हवा त्याचं कारण असे की सचिन वाझे सारखं प्रकरण परमबीर सिंग यांनी केलेले आरोप त्या सचिन वाजेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो काय ओसामा बिन लादेन आहे का असे प्रश्न विचारून केलेलं समर्थन या सगळ्यावर उद्धव ठाकरेंनी बोलण्याची अपेक्षा होती त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला हवी होती समोर यायला हवं होतं पण ते त्यांनी केलं नाही पण मात्र एक असं आहे की शिवसेना हा पक्ष असा आहे की किंवा कि उद्धव ठाकरे यांचा स्वभाव असा आहे की ते माघार घेत असले तरी देखील माघार घेतली असं दाखवत नाही ते त्याला माघार घेण्यामध्ये देखील ते एक प्रकारे आम्ही कोणती तरी मोठं शौर्य गाजवतोय असं चित्र निर्माण करतात आणि त्यामुळे उद्धव ठाकरे गायब झालेत हा प्रश्न उपस्थित केला जाऊ नये म्हणून मग आजचं लाईव्ह करण्याचा प्रयत्न सुरू झाला का आणि मग या लाईव्ह मध्ये संजय राठोड सचिन वाझे परमबीर सिंग शंभर कोटी या संदर्भातील कोणतेच प्रश्न विचारले जाऊ नयेत म्हणून लॉकडाऊन विषयीची वातावरण निर्मिती केली जाते का कारण तुम्ही बघा काळजीपूर्वक बघा प्रत्येक ठिकाणी केवळ लॉकडाऊन लागणार की नाही याच एका प्रश्नाभोवती आजच्या लाईव्हचा संपूर्ण वातावरण बनवलं जाते मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या विषयांवर बोलणं अपेक्षित आहे त्या विषयांवरचं स्पष्टीकरण ते आपल्या लाईव्हच्या माध्यमातून देतील का ते सांगतील का की सचिन वाजेचं समर्थन मी का केलं होतं मी परमबीर सिंगांचं समर्थन का केलं होतं शंभर कोटी नक्की कोणी कोणाकडे मागितले कोणासाठी मागितले ज्या मातोश्रीशी संबंधित लोकांची नावं या वाजे प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात जोडली गेली आहेत आरोप झाले त्याबद्दल ते काही स्पष्टीकरण देणार का या सगळ्याविषयी कुठेच चर्चा नाही चर्चा फक्त सुरू आहे लॉकडाऊन लावला जाणार की नाही आणि मला एक समजत नाही की आपण संविधानाला अनुसरून चालणाऱ्या एका देशामध्ये राहतो ज्यातील धोरणं जी असतात निर्णय जे असतात ते घेण्याची एक प्रक्रिया वर्षानुवर्ष निश्चित झालेली आहे महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण सचिवालय म्हणतो मंत्रालय म्हणतो त्या मंत्रालयातून अशा स्वरूपाचे निर्णय घेतले जावेत तिथे धोरणं आखली जावीत ही स्वाभाविक अपेक्षा आहे जनतेची अपेक्षा आणि आजवर तसंच होत आलं मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतःच्या लाईव्ह मधून निर्णय जाहीर करणार का स्वतःच्या लाईव्ह मधून लोकांना धोरणं सांगणार का आणि त्यांच्या मनात येईल तसे निर्णय हे घेतले जाणार का हा देखील एक प्रश्न आहे दुसरा मुद्दा की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊन विषयी असं वेगळं काय बोलणार आहे त्याचं कारण असे की आपल्याला सर्वांना माहिती आहे जेव्हा एखाद्या लोकनियुक्त प्रतिनिधी किंवा लोकांकडून निवडला गेलेला व्यक्ती जेव्हा कमकुवत असतो त्यावेळेस ती सत्ता जी असते ती प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणावर विभागली जाते आणि त्याचे त्याचं म्हणजे त्याचा प्रत्यय महाराष्ट्राला गेले अनेक दिवस येतोय म्हणजे आजही ज्या वेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह करणार आहेत त्यापूर्वी पुण्यातल्या आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुण्याबाबतचं जे धोरण आहे ते अजितदादांनी स्पष्ट केलं विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधला आणि त्या संवादामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगून टाकल्या की आम्ही रेल्वे बंद करणार नाही आम्ही अमुक करणार नाही मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लाईव्हला अर्थ काय आणि लॉकडाऊन लावला जाणार की नाही याविषयीची अनिश्चितता कशासाठी त्याचं कारण असे आहे आपल्या हे लक्षात येत नाही की अशा प्रकारची अनसर्टेनिटी ठेवून त्याचा उद्योग जगतावर किती विपरीत परिणाम होतो त्याचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर किती विपरीत परिणाम होतो जे सर्वसामान्य असंघटित क्षेत्र आहे ज्याला अर्थशास्त्राच्या भाषेत आपण असंघटित क्षेत्र म्हणतो अशा विविध छोट्या छोट्या उद्योगांवर छोट्या व्यावसायिकांवर त्याचा किती गंभीर परिणाम होतो कारण जर लॉकडाऊन लावला जाणार असेल तर त्याविषयीचा तसा निर्णय घेतला तर त्यानुसार उपाययोजना करता येतात उद्योजकांना किंवा बाकी लोकांना जर लॉकडाऊन लावला जाणार नसेल तर तसा निर्णय स्पष्ट केला तर त्यानुसार काम कसं सुरू ठेवायचं याविषयीचे उपाययोजना करता येतात मग उद्धव ठाकरे असतील किंवा महाराष्ट्राचं सरकार असेल ते अशा प्रकारे भीतीचं वातावरण का निर्माण करते महाराष्ट्राचं धोरण म्हणजे एखादी लॉटरी सिस्टीम आहे का की या लॉटरी मधून काय बाहेर येणार हा सामना नक्की कोण जिंकणार हे पाहण्यासाठी लोकांनी डोळ टी व्हीकडे डोळे लावून बसावं अशी वेळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आणली आहे का कारण ज्या मंत्रालयातून ही धोरणं ठरवली गेली पाहिजेत त्या मंत्रालयाचा पत्ताच आता फेसबुक डॉट कॉम होतो की काय असा प्रश्न निर्माण होतोय आणि उद्धव ठाकरे असं था वेगळं काय सांगणार आहेत याचा पिवळा मास्क त्याचा लाल मास्क आजपर्यंतचं उद्धव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हचा आपण जर अनालिसिस केलं तर त्यामधून महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं कोणत्या विषयावरती स्पष्टता उद्धव ठाकरे आजपर्यंत करू शकलेत ते महाराष्ट्रातील लॉकडाऊन विषयीच्या धोरणावर आजही स्पष्टता करणार नाहीत असं मला वाटतंय आपण तरी त्यांचं लाईव्ह होईपर्यंत वाट पाहूया मात्र उद्धव ठाकरेंनी कोणत्या विषयावर स्पष्टता केलेली आहे त्यांचं स्वतःचं भाषण संपूर्ण इतकं कन्फ्युजिंग असतं आणि त्यामध्ये तुम्ही कॅरम खेळा पत्ते खेळा इथून इथपासून सुरू झालेलं त्यांचं हे भाषण हे मग याची ही पिवळी दाढी कशी असेल ही लाल दाढी कशी असेल हा तर मास्क आहे इथपर्यंत आणि अत्यंत हसू येणार नाही अशा शाब्दिक कोट्या करण्यामध्ये उद्धव ठाकरेंचा लाईव्ह हे खर्च होतो मग मला प्रश्न पडतो की महाराष्ट्रातील जनतेचे अर्धा पाऊण तास अशा प्रकारे लाईव्ह करून का वाया घालवायचे त्याऐवजी तुम्ही एखादं परिपत्रक काढून एखादा शासन निर्णय काढून धोरण जाहीर करू शकता आणि तुमच्यासाठी बोलायला सरकारशी संबंधित घटकांनी काही शिल्लक ठेवलेलं नाहीये आणि जर बोलायचं असेल तर बोलण्यासाठी संजय राठोडांपासून ते सचिन वाजेपर्यंत इतके विषय आहेत त्या सगळ्यावर तुम्ही बोलणार आहात का लॉकडाऊन विषयीची वातावरण निर्मिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांपासून ते ज्या सर्वांनी केली आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील माध्यम देखील सहभागी आहेत त्या सगळ्यांनी जे मुख्य प्रश्न आहेत ज्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलण्याची अपेक्षा आहे ते प्रश्न सोडून केवळ लॉकडाऊन होणार की नाही या एका प्रश्नाभोवती महाराष्ट्रातल्या जनतेला गुंगारून ठेवण्याचा प्रयत्न केलाय का हा देखील एक प्रश्न आहे आपण भेटूया संध्याकाळी लाईव्ह येतीलच मुख्यमंत्री त्यातून ते काय जाहीर करतील ते करती आपल्याला कळेल तोपर्यंत तुम्ही महाएमटीव्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद